तर शपथविधीनंतर आमदार आपापल्या मतदारसंघामध्ये कामाला लागलेले आहेत विशेष अधिवेशन संपल्यानंतरचा आमदारांच्या कामाचा आज पहिला दिवस आहे सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांनी सकाळी आठ वाजल्यापासून बैठकांचा धडाका सुरू केला आहे त्यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधीने आमदारांचा शपथविधी आणि त्यानंतरचं विशेष अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्रातील आमदार हे आजपासनं आपल्या मतदारसंघात कामाला लागलेले आहे ला सावनेर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी सकाळला आठ वाजता एक पहिली बैठक घेतली आणि आता ते मतदारसंघात निघाले देखील आहे एकदम सकाळी सकाळी तुम्ही कामाला लागलेले आहे ला पहिला दिवस आहे काय नियोजन आहे काय दौरे आहे नक्कीच बघा भरघोस असा आशीर्वाद माझ्या सावनेर कळमेश्वरच्या जनतेनी मला दिला आणि येणाऱ्या काळामध्ये सावनेर कळमेश्वरची विधानसभा ही विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक नंबरची बनवण्यासाठी दिवस रात्र एक आम्ही एकत्र करू नक्कीच अतिशय अमूलाग्र बदल विकासाच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्रामध्ये कर करण्याच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांच्या सोबत आज आमची बैठकी आहे जे प्रलंबित काम आहे जे नवीन त्यानिमित्ताने काम आहे ज्या शेतकऱ्यांच्या विशेष करून तरुण तरुणींच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे त्याला मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्तीचे प्रयत्न नक्कीच करू कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट